नागपूर जिल्ह्यामध्ये कामठी तालुक्यातील आजदी गावात वीर बजरंग क्रीडा मंडळ तर्फे विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रतियोगितेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण विदर्भातील 32 टीम सहभागी झाल्या असून या 3 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 1 एप्रिल पासून करण्यात आले. पहिला सामना मोहिनी आणि आजनी वीर क्रीडा मंडळ टीम सोबत खेळण्यात आला, तर फायनल मध्ये येणाऱ्या टीमचा सामना 3 एप्रिल रोजी खेळण्यात येणार आहे. वीर बजरंग क्रीडा प्रसारक मंडळ आजनी या मंडळातर्फे विदर्भस्तरीय कबड्डी सामन्याचं आयोजन केलेलं आहे. 1 तारीख 2 तारीख आणि 3 एप्रिल 2022 कबड्डी स्पर्धा आजनी या गावी आम्ही आयोजन केलेलं आहे. या विदर्भातनं कमीत कमी आमच्याकडे 34 ते 35 टीमा आलेल्या आहे खेळायला, आणि आता आज याचं उद्घाटन आहे आणि 3 दिवस संध्याकाळी रोज स्पर्धा राहणार आहे. याचा मागचा उद्देश असा आहे की बा ग्रामीण आमचं मंडळ जे आहे 1997 याची स्थापना झालेली होती. आमच्या मंडळामध्ये जे खेळाडू आहे ते आता खूप सिनियर पण झालेले आहे, आणि सिनियर होऊन स्पोर्ट कोटामधून त्यांना खूप साऱ्या ठिकाणी जॉब्स लागलेले आहे. कोणी पोलीस खात्यात आहे, कोणी रेल्वेमध्ये आहे, कोणी मिलिटरीमध्ये आहे. तर आमचं म्हणणं फक्त असंच आहे की आम्ही सिनियर झाल्यानंतर पण आमच्या गावातले आणि आजूबाजूच्या गावातल्या मुलांनी या कबड्डीबद्दल खेळाबद्दल थोडंसं प्रोत्साहित राहिलं पाहिजे आणि आपलं समोरचं जीवन खेळात हे करून म्हणजे स्पोर्ट कोट्यामधून त्यांनी आपल्या परिवाराला पाहता आलं पाहिजे, त्यांनी नोकरी वगैरे त्यांना मिळाली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये उत्साह तयार झाला पाहिजे मंडळामध्ये. आजूबाजूच्या लोकांना, मुलांना, मुलींना याच्यामध्ये थोडं सहभाग घेता आला पाहिजे. पारितोषिक आहे, पहिलं पारितोषिक याचं 41,000 रुपये आहे, दुसरं पारितोषिक 31,000 आहे, तिसरं पारितोषिक आम्हाला 21,000 रुपये ठेवलेलं आहे. कामठीवरून VKB न्यूज साठी नितीन रावेकरची रिपोर्ट. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.